आता ही सगळ्यात आपली पहिलीची काय होती तिचं हे स्पाइक हे कालोडे 6 महिन्याचं. ह्याला किती किती दिवस दूध पाजलं ह्याला आपण? ह्याला आपण 3 महिने दूध पाजले. जन्मताच बुंडा जन्मले? हे जन्मताच बुंडा. आम्ही 3 महिने डॉक्टरांना पण म्हणजे ह्याचं डिहॉर्निंग करायचं, कधी शिंग त्याची वाट बघत होतो, त्याला शिंग काय आलीच नाही. पण काय होतं माहितीये का, ज्यावेळेस ते प्रवास करून येतात आपल्या इकडे त्यावेळेस म्हणजे सेट व्हायला ताप होतो, हिला सेट व्हायला महिना गेला, त्यामध्ये माझ्या जवळजवळ 10,000 पण गेले तिला. तर मित्रांनो, आपण पाठीमागच्या पार्टमध्ये या शेडचं पूर्णपणे कसं नियोजन चालतं ते बघितलं होतं. पण बऱ्याचशा शेतकरी मित्रांची उत्सुकता असते की त्या शेडमधल्या गायींची क्वालिटी काय, त्या गायी कशा चालतात आणि त्यांचं खोराकाचं वगैरे स्वरूप आपण मागच्या पार्टमध्ये सगळं बघितलेलं जाईल. आणि प्रत्येक गाई ही आपण बघू शकता की प्रत्येक गायीची शरीरयष्टी बनावट वगैरे, पूर्ण गाईचं स्ट्रक्चर वगैरे एकदम आपल्याला सहजासहजी अशा एका शेडमध्ये एवढ्या सुंदर व्यवस्थित गाई क्वचितच पाहायला मिळतील. तर आपण प्रत्येक गाईचं काय काय क्वालिटी आहे आणि कसं कसं त्याचं दुधाचं स्वरूप वगैरे त्यांच्या मालकांकडून आपण जाणून घेऊयात. आपण या पहिल्या गाईपासून सांगा. सोडा म्हणजे ही आपण पहिल्यांदा गाय आणलेली ती म्हणजे आपण विकत घेतलेली का? हा विकत घेतलेली सगळ्यात पहिल्या. आता किती वेत आता ही? आता ही आपण त्यावेळेस दुसऱ्या वेताची म्हणून आणली होती. तर आपल्या पशीची 3 वेत झाली ती. आणि हिनं 2 कालोडी दिल्या. 1 कालोडी त्यात आपल्यात येली पण आणि 4 महिने सध्या प्रेग्नेंट पण आहे. आणि 1 हिला आपण एबीएस स्पाइक बुल सिमेंट भरलं जात, ती 6 महिन्याची कालोड आहे आपल्या पशी. एबीएस स्पाइकचं टाकलं हो एबीएस. आता ह्यावेळेस गाभण आहे का? हा आता ह्यावेळेस आता ही 4 महिन्याची गाभण आहे. म्हणजे कुठलं भरलं आता? आता ह्यावेळेस आपण तिला जर्सीचं भरलेलं आहे. पण ते डॉक्टर चुकून काय झालं, आपण सॉर्टेड मागवलं होतं पण त्यांनी आपलं नॉर्मल टाकलं आहे, त्यामुळे आपण त्याची काय रेकॉर्ड वगैरे ठेवलेलं नाही. त्यानंतर ही पुढची ही पण आपण विकतच आणलेली. ह्याच्या नंतर हिला आणली होती. तर हिनं गेल्या वेळेस आपल्याला 24 लिटर दूध दिलेलं आहे. आता अजून वेळेला झालेली, 1-2-3 दिवसामध्ये येईल. आता कुठलं सिमेंट टाकलं? आता आपण हिला सिमेंट 2-3 वेळेस चांगलं भरलं पण ती फेल गेलं, त्यामुळे ह्यावेळेस आता आपण बायपचं ते पण साधंच टाकलेलं आहे, सॉर्टेड वगैरे टाकलेलं नाही. म्हणजे 100% टाकलं? 100% टाकलेलं नाही. विषय कसा झाला माहितीये का, आपण जसं म्हणलं ना सुग्रास बदललं, तेव्हापासून एक पण काय म्हणजे आपल्याला त्रास देत नव्हती प्रेग्नेंट राहिला. पण जसं आपण सुग्रास बदलला, आजारी पण पडल्या आणि प्रेग्नेंट राहिला पण ताप दिला, मग ते निवळ योगायोग झाला की आपलीच काय चुकी होती ते लक्षात आलं नाही, मग आपण हळूहळू त्यात आता बदल करतोय. तर आता ही स्पाइकचं त्या गायचं कालोड आहे ना? आता ही सगळ्यात आपली पहिली जी गाय होती तिचं हे स्पाइकचं हे कालोड आहे 6 महिन्याचं. ह्याला किती किती दिवस दूध पाजलं ह्याला आपण? ह्याला आपण 3 महिने दूध पाजले, सकाळी 2.5 लिटर, रात्री 2.5 लिटर. आणि प्रत्येक महिन्याला जंताचा डोस पण दिलाय. आणि आता ह्याला काप ग्रोवर चालू आहे, गोदरेजचा काप ग्रोवर चालू आहे. आता ह्याचं किती वय आहे? ह्याचं वय आता 6 महिने. 6 महिने? 6 महिने. एक साधारणतः 130-140 किलो? 140 किलो वजन. 140 किलो वजन आहे त्याचं. आता ती पलीकडचं कालवट आहे ते? हे जे आहे त्या पलीकडं माशी गाय दावली, तिचंच वासुरे. हे आहे 13 महिन्याचं. ही जन्मताच बुंडा जन्मलं? हे जन्मताच बुंडा. आम्ही 3 महिने डॉक्टरांना पण म्हणायचं आम्हाला ह्याचं डिहॉर्निंग करायचं, कधी शिंग त्याची वाट बघत होतो, त्याला शिंग काय आलीच नाहीत. आणि ह्याचा कलर आणि ह्याचं स्ट्रक्चर वगैरे असं बघून वाटतं हे म्हणजे जातीवंत वेगळंच कालवड आहे. सिमेंटची माहिती नव्हती? सिमेंटची माहिती नाही, कारण आपण बाजारात काय विकत आणली होती तिला झालेली, तिला झाली, त्यामुळे सिमेंटची माहिती नाही आपल्याला ह्याची. पण हे जे बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघता, हे आपले जे इतर गाय आहेत त्यांनी जवळजवळ 300 किलो वजन जाण्यासाठी 15 महिने घेतलं, तसं 12 महिन्यातच 300 किलो झालं. म्हणजे फास्ट वाढलंय आणि आपलं पण थोडं म्हणजे मॅनेजमेंटमध्ये बदल केल्यामुळे त्याला पण आपल्या बॉडी स्कोर चांगला मिळाला. आता त्याला कुठलं फीड चालू? आता आपल्याला ह्याचा हे चालू आहे सध्या गोदरेजचं काप ग्रो चालू आहे. काप ग्रो. आता हिटवर आलते कधी? हिटवर 2 वेळेस आले. आता ही 3र्या वेळेस हिटवर आले की आपण त्याला इन्सिमेशन करून घ्या. आता कुठलं भरणार आपण ह्याला? आता आपण ह्याला बायपचं आकाशदीप किंवा WWS डायफी वगैरे किंवा जे आपल्याला चांगलं भेटल त्या पद्धतीत आपण घेणार आहे. WWS डायफी सिमेंट बहुतेक म्हणजे जन्मताच वासरते जी बिगर शिंगा. हा बिगर शिंगाची आता त्याचं आपण ऐकल्यामुळे आपण ती ट्राय करणार आहे सध्या, बघू मग काय. त्यानंतर हे पण घरचंच आहे आपलं. तर ह्याची आई आपण विकली, ही पण आपण विकत गायली होती तिलाच झालं. तर हे 23 महिन्यामध्ये येईल, कारण हे आपण जरा भरताना गडबड झाली, डॉक्टरांकडून बी गडबड झाली आणि आपण पण 12 महिने गडबड झाली, थोडं लहान वयामध्ये येईल. तर हे सध्या 14 लिटर दूध देते, सकाळी 7 रात्री 7. म्हणजे बॉडी स्ट्रक्चर लहान राहील तेवढा हो, आणि थोडं खायला पण आवली असल्यामुळे त्याचा बॉडी स्कोर आपल्याला जसा पाहिजे तसा भेटला नाही आपल्याला. त्यानंतर पुढची ही आपण बँगलोरहून आणलेली कालोडे. बँगलोरहून तर ही सध्या चलती 16 लिटर, सकाळी 8:30 रात्री 8:30 या पद्धतीने ही दूध देते. बँगलोरचे काही मन असे दिसते पण दुधाला त्या काय होतं माहितीये का, ज्यावेळेस ते प्रवास करून येतात आपल्या इकडे त्यावेळेस म्हणजे सेट व्हायला ताप होतो, हिला सेट व्हायला महिना गेला, त्यामध्ये माझ्या जवळजवळ 10,000 पण गेले तिला. शार्कोफेरॉल किंवा लिव्हर टॉनिक वगैरे हे गोष्टी किंवा ते बऱ्याच गोष्टी तिला आपण केल्या, त्यावेळेस आता सेट झाली. नाहीतर हिनं
एक 15 ते 20 दिवस नुसते इंजेक्शन आणि सलाइनवर होती म्हणजे आणल्यापासून आणल्यापासून इंजेक्शन आणि सलाइनवरच होती दुसरे दिन चारा खाल्लाच नाही आणि असताना जरा मोठी होती पण आता ती त्या पीरियड मध्ये जरा हिचा बॉडी स्कोर कमी झालेला आहे त्यानंतर पण आणि हिच्या सोबत जोडीला आपण ही पण बेंगळुरूनच आणलेली हिला जरा इकडे हट हट हिच्या सोबतच आपण ही बेंगळुरून आणलेली ही पण सकाळी 7:30 रात्री 7:30 अशा पद्धतीने 15-16 लिटर हिचं पण चालू आहे दूध पण आपण बेंगळुरून स्वतः जाऊन घेतले नाही नाही एक आपल्या ओळखीचे व्यापारी होते त्यांनी तिथून घेतानाच आपल्याला फोटो टाकले की हे गाय घेतले तुम्हाला पसंत असेल तर या तर मग आपण ते बघितले आणि आपल्या पसंत पडले घेऊन आलो आपण त्यानंतर पलीकडची तर आपण जी सगळ्यात पहिल्यांदा आपण गाय जी आणली होती तिची दुसऱ्या व्यताला ही कालवड झालेली तर ह्या दुसऱ्या व्याताला कालवड झाली त्यावेळेस आपण सांभाळी म्हणजे पहिलीच लाडाची कालवड होती त्यामुळे सगळ्यांनी सांभाळीमुळे बॉडी स्कोर बी चांगलं मिळालं आणि दूध पण चांगलं दिलं वेळे त्यावेळेस हिनं 15 लिटर दूध दिलं आता 4 महिन्याची गाभण आहे तरी पण 10-11 लिटर चालते दोन टायमाज मिळून आता आपण धार काढताना मिल्किंग मशीनचा वापर करता का हा आपण धार काढताना मिल्किंग मशीनचा वापर करतोय गेले 6 महिन्यापासून नाहीतर सुरुवातीला ज्यावेळेस थोडे जनावर होते त्यावेळेस आपण हातानेच काढायचो पण आता एक 5-6 महिन्यापासून मिल्किंग मशीनचा वापर मिल्किंग मशीन मशीनवर आपण धार काढ चालू केल्यापासून काय जाणवला फरक नाही दुधाला वाढ होते जनावरांना त्रास कमी होतो कारण ज्यावेळेस आपण हाताने धार काढतो त्यावेळेस लाथा वगैरे मारतात तसं मिल्किंग मशीनवर त्यांना काहीच अडचण येत नाही मिल्किंग मशीन लावताना भाला घालावा लागतो हो भाला घालावा लागतो कारण कसं माहितीये लाथा मारत नाहीत पण एखादं जर चुकून लात मारली त्या मिल्किंग मशीनचा पाईप वगैरे तुटणार किंवा ते आपल्या कॉस्टली पडणार त्यामुळे आपण थोडस हे केलेलं बरं राहतं असं आता जे मिल्किंग मशीनचा वापर चालू करण्याआधी सडाल जखम वगैरे झाले तर लवकर बरी होत नसेल मिल्किंग मशीनमुळे मिल्किंग मशीनमुळे जखमा नीट होतात आणि जामखेळ होत नाहीत आणि एक तसलं चरमी तसले एक फोड येतात ते फोड पण कमी होतात जवळजवळ किंवा ते फोड आल्यानंतर आपण ज्यावेळेस हाताने धार काढतो त्या जनावर भरपूर लाथा मारतात का ते पण कमी होतं ते मिल्किंग मशीनमुळे त्यांना जाणवत नाही जास्त कुठल्या कंपनीची वापरली आपण आपण मिल्किंग मशीन न्यू केपीटीचं वापरतोय ज्यावेळेस आपण मिल्किंग मशीन घ्यायला गेलतो तिथं 16,000, 18,000, 20,000 किंवा इंजिन सकट 34-35,000 अशी बरीच मशीन होत्या पण आपण हे जे न्यू केपीटीचं जे मशीन निवडले हे एकदम म्हणजे असं ब्रँड कंपनी अशी म्हणजे फालतू कंपनी नाही केपीटीचं नाव आहे मार्केटमध्ये नाव आहे आपण डिलावलचं पण बघितलं होतं पण ते भरपूर कॉस्टली जात होतं अल्फाटेकचं पण जरा कॉस्टली वाटलं मग त्यातली त्यात ठीक ओके ओके वाटलं मग आपण हे घेतलेलं आहे इंजिन वगैरे काय नाही फक्त मशीन जे आहे ते आपल्याला टोटल पाईप सकट 41,000 पोच झाले आतापर्यंत आपण शेड नियोजन करताना चारा विकत घ्यावा लागतंय का आपल्याला का कधीच घ्यायचं आपल्याला शेती भरपूर असल्यामुळे आपल्या जवळजवळ 90% चारा जे आहे तो आपला घरचा चारा आहे मकवण आहे मारवेल आहे कडव फक्त एक थोड्या काही दिवसापुरता किंवा आपल्याला मुर्गास अचानक करायचं म्हणलं त्यावेळेस आपण विकत घेतलेला चारा नाही तर आपल्याला विकतच्या चाऱ्याची गरजच नाही आता ह्या वर्षी मुर्गास बनवला आपण गेल्या वर्षी आपण ट्रायल घेतलं एक 2 टन केलता त्या ट्रायलमध्ये आपण सक्सेस झाल्यानंतर आपण ह्यावेळेस आता 10 टन केलाय तर आता एक त्यातलं 5 टन आपण संपवलेलं आहे आणखी आपण एक 10 टन करण्याच्या एक टायमाला आपण 15 किलो टाकतो त्याच्यावरती जास्त नाही आणि सकाळी आपली घरचं मार्वेल किंवा नेपेर वापरतो एक टाइम आपला रेग्युलर चारा आणि एक टाइम मुर्गास वापरतो कंटिन्यू म्हणजे तीच रुटीन राहते मित्रांनो मुर्गासा अवलंब करा पण बऱ्याच वेळेस काय लागलं आता मनुष्यबळ कमी पडल्यामुळे मुर्गास हा अतिशय कॉस्टली पडायला लागलाय कारण एकट्यानाच्या बॅगला 1,500 जास्त खर्च यायला लागलाय आणि त्यामुळे जे जर आयटी वैरण ज्याला रेग्युलर मिळत असेल त्यांनी मुर्गास जे शक्यतो जितक्या कमी खर्चात होत असेल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा पण मुर्गास करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी तर आपल्याला सर्व ॲनिमल मालकांचे दाखवलेत त्यातलं आपल्याला कुठलं ॲनिमल आवडलं ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडं मिल्किंग मशीनचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुमच्याकडे कुठली मिल्किंग मशीन आहे आणि किती बकेटचं आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो शक्यतो मिल्किंग चार जरी काही असतील तरी मिल्किंग मशीन आणा कारण मिल्किंग मशीनमुळे दूध पण जास्त मिळतं आहे जनावरांना कशाचे आजार होत नाहीत आणि जर तुम्ही डॉक्टरांचा खर्च वगैरे त्यात जर पकडला तर तुमची एका वर्षामध्ये मिल्किंग मशीन नील होणार आहे भले तुम्ही 25,000 घ्या किंवा 35,000 घ्या एक महिन्यामध्ये ती मिल्किंग मशीन नील होणार आहे त्यामुळे मिल्किंग मशीन प्रत्येकानं आपल्या शेडवर जरी दोन जरी काही असतील तरी तुम्हाला पण त्याचं सुख लागणार आहे आणि जनावरांना पण त्याचं सुख लागणार आहे का जनावरांच्या इजा वगैरे जे कसेला होणार आहेत ते होणार नाहीत तर तुमच्याकडे मिल्किंग मशीन असेल तर ठीक आहे नसेल तर लवकर आपण घेण्यासाठी प्रयत्न करा तर मित्रांनो आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद